नमस्कार मित्रांनो आज आपण दोन वेगवेगळ्या फॉर्मबद्दल माहिती पाहणार आहे आणि ते दोन्ही फॉर्म जर आपण इलिजिबल असाल तर मित्रांनो नक्की 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 बारा कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे आणि महाराष्ट्रासाठी स्पेशल त्याच्या व्हॅकन्सी आहेत हे सुद्धा लक्षात घ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची मित्रांनो स्पर्धा इतर राज्यांसोबत नाही जरी तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असला तरी पण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची स्पर्धा ही फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसोबत राहणार आहे ठीक आहे तर पहिला आणि जबरदस्त असा जॉब जो आहे तो म्हणजे आसाम रायफल मित्रांनो इथं क्लरिकल लेवलचे पद आहेत त्यानंतर इथं सफाई काम कामगार लेवलची पदं आहेत म्हणजे तुम्हाला वर्दी तर भेटणार आणि क्लरिकल ऑफिशियली ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑफिस वर्क करायला भेटतं की किंवा आवडतं ज्या विद्यार्थ्यांना फक्त ऑफिसमध्ये राहायचं असतं एक क्लरिकल काम करायचं असतं किंवा सफाई कामगार वगैरे वगैरे अशी पदं पाहिजे असतं तर त्यांच्यासाठी अगदी बेस्ट असा ऑप्शन आहे शिवाय तुमच्याकडे वर्दी पण येत आहे आर्मीची आणि आपल्याला एकतर क्लरिकल जॉब भेटत आहे तर बघा यासाठी जर काय पाहिजे पात्रता तर सगळ्यात प्रथम आपण पाहून घ्या की यासाठी जे क्वालिफिकेशन आहे ते फक्त दहावी आहे फक्त दहावी बेसवरती तुम्ही अप्लाय करू शकता शिवाय याचं जे काय मित्रांनो एज आहे ते एज आहे मित्रांनो अठरा ते तेवीस परंतु इथं जर आपण बघितलं तर आपल्याला जर आपण एस सी एस टी असाल एस सी आणि एस टी कॅटेगरीमध्ये असाल तर आपल्याला पाच वर्ष सूट आहे आणि जर ओ बी सीमध्ये मोडत असाल तर तीन वर्षे सूट आहे जे विद्यार्थी यासाठी पात्र नसतील घाबरू नका आपल्यासाठी अजून एक दुसरी जबरदस्त पोस्ट आहे जे की दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन असणार आहे त्याची पण आपण माहिती याच व्हिडिओमध्ये अगदी शॉर्टमध्ये पाहणार आणि अगदी टू द पॉईंट सर्व काय पाहणार आहे ठीक आहे आणि या दोन्ही पोस्टला जर आपल्याला ऑनलाईन अप्लाय करायचं असेल मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करायचं असेल तर आपण काय करायचं आहे आपल्याकडे जर नेट कॅबेची सुविधा नसेल किंवा आपल्याला अडचण येत असतील अप्लाय करण्यासाठी तर खाली आपण एक्झामऑी नेट कॅबेचा नंबर दिलेला आहे तर आपण एक्झामऑडी नेट कॅपेला सुद्धा काय करू शकता संपर्क साधू शकता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म नेट कॅपेच्या दरामध्ये अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक भरून दिलाय जाईल तर खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअपला तुम्ही काय करू शकता कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथं जे आपल्या महाराष्ट्रासाठी जी व्हॅकन्सी आहे ती पण पाहूया फी जर आपण बघितलं तर मित्रांनो इथं फी जर बघितली तर फी दिलेली आहे इथं तर काही पोस्टला इथं दोनशे रुपये फी देण्यात आलेली आहे मित्रांनो आपण बघू शकता काही फीला दो काही पोस्टसाठी दोनशे रुपये फी आहे आणि काही पोस्टला जर आपण बघितलं तर फक्त शंभर रुपये काय करण्यात आलेले आहे इथं फी ठेवण्यात आलेली आहे तसंच इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जे आपण जर बघितलं एस सी एस टी कॅन्डिडेट असतील आणि फिमेल असतील महिला असतील तर त्यांच्यासाठी काय मित्रांनो फीमध्ये टोटल सूट देण्यात आलेली आहे नो फीज ठीक आहे त्यामुळे त्यांनी ताण घेऊ नका बिंदास यांनी तर फॉर्म भरलाच पाहिजे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना फक्त शंभर रुपये फी आहे पहिल्या काही दोन पोस्टला फक्त काय मित्रांनो दोनशे रुपये फी ठेवण्यात आलेली आहे त्यानंतर बघितलं इथं रिटर्न एक्झाम काय होणार आहे फिजिकल स्टँडर्ड काय असणार आहे हाईट काय असणार आहे ते पण आपण बघूया सर्वप्रथम महाराष्ट्राचे जे काही आपण पाहूया की महाराष्ट्रासाठी स्पेशल व्हॅकन्सी किती असणार आहेत तर महाराष्ट्राच्या वॅकन्सीवरती जाऊया मित्रांनो सर्व स्टेटच्या मी ज्या पद्धतीने सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक स्टेटसाठी काय असणार आहे वेग तुम्हाला वेगवेगळ्या व्हॅकन्सी असणार आहे तुमच्या आपल्या जे व्हॅकन्सी आहेत त्या व्हॅकन्सीला इतर राज्यातले विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा करणार नाहीत हे यात काय आहे ॲडव्हान्स पॉईंट असणार आहे आणि सर्वात बेस्ट जर पोस्ट कोणती आहे मित्रांनो तर हवालदार क्लर्क ही जी काय पद आहे तर ती क्लर्कची पोस्टला मित्रांनो आपण काय करा नक्की 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 अप्लाय केलं पाहिजे बरेच आपले विद्यार्थी मित्रांनो या पोस्टला ऑलरेडी जॉईन आहेत पाठीमागच्या दोन तीन वर्षामध्ये ज्या एक्झाम झालेल्या आहेत त्यामध्ये तर आपण जर बघितलं तर यासाठी टोटल पंधरा पोस्ट असणार आहेत आणि यासाठी बाकीच्या पोस्टला जी हाईटचा कॅटेगरी आहे त्या सर्वात हाईटचा कॅटेगरी जर कमी कोणत्या पोस्टला असेल तर हवालदार क्लर्कसाठी आहे फक्त एकशे पासष्ट जनरल कॅन्डिडेटसाठी एकशे पासष्ट पाहिजे बाकीसाठी जर बघितलं तर एकशे सत्तर सेंटीमीटरचा काय क्रायटेरिया तेवढी तुमची हाईट पाहिजे परंतु हवालदार क्लर्कसाठी जर बघितलं तर एकशे पासष्ट सेंटीमीटर काय पाहिजे तुमची फक्त हाईट पाहिजे तर नक्की काय करा तुम्ही मित्रांनो यासाठी अप्लाय करा सोबतच तुम्ही या बाकीच्या पोस्टला पण अप्लाय करू शकता जसं की रायफल खूक आहे मेल सफाई आहे मित्रांनो या काम यासाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे हवालदार सुपरवायज आहे रायफलमॅन आहे प्लंबर ठीक आहे त्यासाठी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा क्वालिफिकेशन लागेल परंतु हे बाकी जे सफाई कामगार आहेत सफाई आहे सुपरवायझर आहे आणि क्लर्क आहे यासाठी तर तुम्ही हंड्रेड पर्सेंट अप्लाय केलंच पाहिजे ठीक आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी तुम्हाला काय अडचण येत असतील कॅबेचा नंबर दिला बिंदास मित्रांनो घरी बसला तुम्ही काय करू शकता अप्लाय करू शकता एक्झाम ओडी कॅबेच्या मदतीने त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं पाहिजे आहे की यासाठी हाईटचा कॅटेगरी काय आहे कारण त्यामध्ये बरेच विद्यार्थी काय होतील हाईटमध्ये थोडेसे निघतील तर आताच मी तुम्हाला सांगितलं की जे हवलदार पद आहे त्यासाठी हाईट सगळ्यात कमी आहे मित्रांनो बाकी पोस्टला जर बघितलं तर एकशे सत्तर सेंटीमीटरचा काय हाईटचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे जसं की इथं बघू शकता मित्रांनो एकशे सत्तर सेंटीमीटर आहे आणि जे आपण बाकीच्या सिलेक्शन जे नॉर्थ साईडचे आहे त्यांना थोडं एकशे पासष्टमध्ये दिलेलं आहे ओके त्यानंतर जर बघितलं एस टी कॅन्डिडेटसाठी एकशे बासष्टच आहे आणि हवालदार पदासाठी जर आपण बघितलं मित्रांनो तर हवालदार पदासाठी जर आपण बघितलं तर सगळ्यात कमी आहे आपण बघू शकता इथं फिजिकल स्टँडर्ड काय हवालदार क्लर्क या पदासाठी जर बघितलं तर हवालदार क्लर्क या पदासाठी फक्त काय आहे तर एकशे पासष्ट सेंटीमीटर मेलसाठी आहे फिमेलसाठी एकशे पंचावन्न आहे ओके आणि छातीसुद्धा काय आहे मित्रांनो सत्याहत्तर सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून एक ब्याऐंशी सेंटीमीटर पाच सेंटीमीटर वाढली पाहिजे ते एक नॉर्मल आहे त्याचं काय ताण घेऊ नका आणि याची संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस कशी आहे काय आहे त्यावरती आपण सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे आता आपल्याला दुसऱ्या रिक्रुटमेंटकडे जायचं आहे त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपल्याला अप्लाय करण्यासाठी काय काय आवश्यक आहे ते फक्त मी सांगितलेलं आहे जर आपण यासाठी अप्लिकेबल असाल लगेचच मित्रांनो खाली जो आपला एक्झामवाडी नेट कॅफेचा नंबर आहे तर नेट कॅफेला तुम्ही काय करू शकता व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल पण केला तरी चालू शकता ठीक आहे त्यानंतर आता आपण जाऊया मित्रांनो सेकंड नंबरची जी काय रिक्रुट आहे आणि नवीन आहे आताच आलेले आहे त्या रिक्रुटमेंट तर ही जर पी डी एफ बघितली आपण तर मित्रांनो थोडंसं घाबरल्यासारखं होईल का कारण एकशे तेरा पानाची ही पी डी एफ आहे अगदी मोठी लट आहे बरगतचं आहे परंतु आपल्या माहितीचा भाग जो आहे तो अगदी मित्रांनो लिमिटेड आपण माहितीमध्ये सांगणार आहे त्यामुळे बिलकुल पण ताण घेऊ नका अप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत फॉर्म भरण्यासाठी दहावी बारी आणि ग्रॅज्युएशनवरून मित्रांनो आहे काही पदासाठी काही पदासाठी अनुभव मागितलेला आहे का काही पदासाठी अनुभव मागितलेला नाही तर ज्या पदासाठी अनुभव मागितलेला नाही ती पदं पण पाहूया मित्रांनो काय काय दिलेली आहेत यासाठी जर क्रायटेरिया बघितला तर दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन तीन पोस्टवरून आपण अप्लाय करू शकतो जसं की आता बघितलं तसंच आपण बघितलं एस सी एस टी आणि ओबीसीसाठी इथं फी नाही इथं हाईटचा कोणताही क्रायटेरिया नाही हे सुद्धा लक्षात घ्या फक्त आपल्याला वय आपलं काय झालं पाहिजे यामध्ये बसलं पाहिजे आणि वयाचा क्रायटेरिया जर आपण बघितलं एज रिलॅक्सेशन एज रिलॅक्सेशन क्वालिफिकेशन सर्व काही इथं डिटेलमध्ये पाहू शकता टोटल जागा जर आपण बघितलं तर टोटल जागा आहेत मित्रांनो तीन हजार दोनशे एकसष्ट किती तीन हजार दोनशे एकसष्ट इथं टोटल जागा आहेत आणि आपल्या फक्त काय करायचं वेस्टर्न रिझनचं आपल्याला पाहिजे आहे ठीक आहे बाकी नॉर्थन ईस्टर्न आपल्याला जास्त तांग्याची काय आवश्यकता नाही आपण फक्त काय करूया आपल्या महाराष्ट्रापुरतं पाहूया मित्रांनो किती वॅकन्सी आहेत आणि कोण कोण अप्लाय करू शकतो त्यासाठी पात्रता काय आहे क्वालिफिकेशन काय आहे वॅकन्सी किती आहेत कोणत्या कास्टला किती आहेत जसं की आपण इथं बघितलं वेस्टर्न रिझनसाठी मित्रांनो ह्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत आता प्रत्येक पोस्टची नाव मी घेत नाही कारण अगदी बघितलं तर अडीचशेपेक्षा जास्त पोस्ट आहेत आपल्याकडे इथं तर जसं की इथं टेक्निकल ऑफिसर आहेत तर, तर इथं हायर सेकंडरी म्हणजे बारावीवरून या पोस्ट आहेत आणि आपण इथं काय करू शकता एक एक पोस्ट सुद्धा आपल्या आपण हे सर्व काय पीडीएफ मी काय करणार आहे टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे आणि जर आपल्याला आपल्या नेट कॅपेमधून जर आपण फॉर्म भरला तर आपले जे काही टीम आहे ती टीम तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करेल की तुमचं क्वालिफिकेशन काय आहे तुम्ही कोणकोणत्या पदासाठी पात्र आहात कोणकोणत्या पदाला तुम्ही अप्लाय करू शकता ठीक आहे त्यांना फक्त तुम्ही व्हॉट्सअप केला की ते काय करतील मित्रांनो संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला तिथं देतील फक्त तुम्ही तिथं नेट कॅपेमध्ये जर फॉर्म भरणार असाल तर ठीक आहे कारण त्यांचा पण मित्रांनो नेट कॅपेचा व्यवसाय असल्यामुळं ते तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मित्रांनो आपण तिथं प्रोफेशनली फॉर्म भरत भर बर, भरून बर, देणार असल्यामुळं त्यांना मार्गदर्शन करणं तिथं साहजिकच आहे तर जसं की आपण इथं बघितलं मित्रांनो तर ही संपूर्ण माहिती आहे आपल्याकडे आप वेगवेगळ्या पोस्ट आहेत अगदी बी एस सीवरून पण आहेत दहावीवरून पण आहेत बारावीवरून पण आहेत तर आपण काय करू शकता इथं या दोन्ही फॉर्मला काय करू शकता आजच अप्लाय करू शकता कारण इथं जर आपण बघितलं मित्रांनो तर नंतर नंतर एस एस सीच्या स्टाफ से सिलेक्शनच्या आणि जे काही आर्मीची रिक्रुटमेंट आहे तर त्यासाठी सुद्धा काय होऊ शकतं नंतर मित्रांनो वेबसाईटला प्रॉब्लेम येऊ शकतं तर नक्की मित्रांनो विशेषतः आसाम रायफल्ससाठी तर आपण नक्की नक्की ट्राय केलं पाहिजे कारण महाराष्ट्रासाठी काय आहे तिथं स्पेशल जागा आहेत महाराष्ट्रासाठी काय विशेष रिक्रुटमेंट आपल्यासाठी आहे असं समजून आपण काय करू शकता यासाठी नक्की नक्की अप्लाय करू शकता नेक्स्ट आपण व्हिडिओमध्ये याची पात्रता सॉरी पात्रता आहे आपण इथं संपूर्ण जे सिलेक्शन प्रोसेस आहे ती सिलेक्शन प्रोसेस आपण काय करणार आहोत संपूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत ओके तर भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह सा, नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आरोग्य विभाग तयारी करत असाल तर आरोग्य विभागासाठी स्टडी मटेरियल जे आहे डेप्शनमध्ये दिलेलं आहे ते नक्की तुम्ही काय करू शकता डाऊनलोड करू शकता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद